घरफोडी करणाऱ्या तसंच गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन दोघा आरोपींना विजापूर नाका पोलिसांनी जेरबंद करून 1,30,000 मुद्देमाल जप्त केला आहे. विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे तसंच मालाविषयी घडणाऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना विजापूर नाका झोपडपट्टीमध्ये 2 अल्पवयीन मुलं LCD TV घेऊन जाताना आढळल्यानं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता TV चोरी केल्याचं त्यांनी कबूल केलं. तसंच त्यांच्याकडे एक मोबाईल देखील आढळला. सोलापूर बाजार समिती मतमोजणीच्या ठिकाणाहून त्यांना हा मोबाईल चोरल्याचं सांगितलं. तसंच अधिक चौकशी करण्यात आली असता विविध ठिकाणाहून त्यानं 6 मोबाईल चोरल्याचं कबूल केलं. जवळपास 50,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसंच आणखी एक अल्पवयीन मुलाकडून 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. दोन्ही कारवाईत 1,30,000 मुद्देमाल जप्त केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास काळे यांनी सांगितलं. ज्या घरफोड्या, मोबाईल चोऱ्या आणि इतर काही गुन्हे घडतात ते उघडकीस आणण्यासाठी आपले सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय महादेवजी तांबडे यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यांचे मार्गदर्शन तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ, त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विजापूर नाका पोलीस स्टेशनचे DB पथक, त्याचे प्रमुख PSI बनकर आणि इतर स्टाफ, हेड कॉन्स्टेबल बालशंकर, ASI खरात, पोलीस हवालदार तोळनुरे, पोलीस कॉन्स्टेबल निकम, पोलीस कॉन्स्टेबल डावरे, पोलीस कॉन्स्टेबल भीमदे, पोलीस कॉन्स्टेबल गड्डम, पोलीस कॉन्स्टेबल गौसाने, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल होटकर, पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल काटे यांना आम्ही सदरचे गुन्हे जे काही विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत घडत आहेत ते उघडकीस आणण्यासाठी त्यांना सक्त सूचना दिल्या होत्या. आणि त्या अनुषंगाने त्यांचं काम चालू असताना आज सकाळी त्यांना विजापूर नाका झोपडपट्टी या ठिकाणी 2 संशयित विधी संघर्षित बालक त्यांना मिळून आले. त्यांच्याकडे एक LCD सोनी कंपनीचा LCD होता. त्याबद्दल त्यांना अधिक चौक त्या मुलाकडे विधी संघर्षित बालकाकडे अधिक चौकशी केली असता तो सदरचा LCD चोरी असल्याचा संशय आला म्हणून सखोल त्याच्याकडे तपास केला असता तो त्याने सन 2014 आदित्यनगर या ठिकाणून चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याची झडती घेतली असता आणखी त्याच्याकडं त्याच्या घरी जाऊन झडती घेतली असता टोटल 7 मोबाईलच्या किंमत अंदाजे 50,000 ते त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले. तसेच त्याचा जो दुसरा साथीदार होता त्याच्याकडे चौकशी केली असता 5-6 दिवसापूर्वी जी घरफोडी झाली होती ती घरफोडी यांनीच त्याचा एक दुसरा फरार साथीदार त्याच्यासोबत केल्याचे त्याच्याकडून निष्पन्न झाले. आणि त्या गुन्ह्यातील मुद्देमाल एक नेकलेस आहे, एक अंगठी आहे आणि कर्णफुले असा 27 ग्रॅम वजनाचा ऐवज, सोन्याचा ऐवज किंमत 79,000 हा त्या विधी संघर्षित बालकाकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बनकर, सहाय्यक फौजदार खरात, पोलीस कॉन्स्टेबल भालशंकर, तोळनुरे, निकम, ढावरे, भीमदे, गड्डम, गौसाने, जाधव, भटकर, वाडेकर, काटे आदींनी पार पाडली.